सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून शेतकरी वर्गाला दिलासा देणारा निर्णय घेतला असला तरी कांद्याची निर्यात कायमस्वरूपी उठवावी व 2500 रुपये प्रमाणे शासनाने हमी भाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा, नामपूर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांमध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करत असतात. यावर्षीही कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पोळ कांद्याची व लाल कांद्याची काढणी सुरू असून शासनाने कांद्याची निर्यात कायमस्वरूपाची उठवावी अशी मागणी कांदा उत्पादक करत होते. त्या निर्णयाची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आज दिंडोरी बाजार समितीच्या उपबाजार समिती वणी येथे 4000 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात 1400 रुपयापासून ते 2280 रुपयापर्यंत सरासरी 1700 रुपयापर्यंत कांदा व्यापारी बाजारभाव राहिला. तरी शासनाने 2500 रुपये प्रमाणे हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. कांद्यावरची निर्यात बंदी उठल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे, परंतु ही निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आता भाऊ, निर्यात बंदी उठलेली आहे, तुम्ही काय सांगाल? निर्यात बंदी ही कायमस्वरूपी उठली पाहिजे आणि कांद्याला हमी भाव जाहीर केला, सरकारने हमी भाव दिला पाहिजे. भाऊ, तुम्ही काय सांगाल? आता कांद्याची निर्यात उठलेली आहे, परंतु तुम्हाला कसं वाटतं? मला असं वाटतं की एकरी 50,000 रुपये खर्च येतोय, शेतकऱ्याला 2000 किमान 2000 रुपये तरी भाव पाहिजे आणि निर्यात ही कायमस्वरूपी चालू पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याचं बरं होईल. शेतकऱ्याचं बरं होईल असं म्हणतात. आता भाऊ, तुम्ही एवढ्या लांबून आलात, रात्री तर मुक्काम होते, तुम्ही काय सांगणार? तुम्ही कांद्याबद्दल सांगा. कांद्याबद्दलच, कांदे घेऊन येण्यासाठी ट्रॅक्टरांना बी रस्ता चांगला पाहिजे ना. हा भाऊ, आता निर्यात उठलेली आहे तर तुम्ही एकंदरीत आता कांदा आणता, लागवडीपासून तर कांदा ट्रॅक्टर मध्ये येईपर्यंत किती खर्च येतो आणि त्यामध्ये एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? मला एकच वाटतं, एकंदरीत आमच्याकडे लाल कांदा आज होतोय. आमच्याकडे लाल कांदा, उन्हाळी कांदा खूप कमी प्रमाणात होतो, तर आम्हाला एकरी 60-70 हजार रुपये खर्च आहे आज आणि चालू वर्षी 1,00,000 पोहोचलेत लोक. तर माझं एक म्हणणं आहे, सरकारने एकच करावं, 2500 रुपये प्र क्विंटल प्रमाणे भाव हमी भाव हा ठरूनच दिला पाहिजे आणि आम्हाला तो भेटला पाहिजे. सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा एवढीच शेतकऱ्याची मापक अपेक्षा आहे. नॅन्यूसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी.